नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ या विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या बी एड महाविद्यालयातील बी एडच्या थर्ड सेमिस्टरला जो ॲक्शन रिसर्च नावाचा पेपर आहे त्या पेपरमधील एम सी क्यू स्वरूपाचे प्रश्न आज आपण पाहणार आहोत मी प्राध्यापक एम आर जोशी एम ए एम एड सेट श्री शारदाभवन शिक्षण संस्थेचे अध्यापक महाविद्यालय नांदेड येथे सध्या अधिव्याख्यात म्हणून कार्यरत आहे चला तर पाहूया पेपर क्रमांक बी एड सी सी तीनशे तीन ॲक्शन तीन, रिसर्च कृती संशोधन या पेपरमधील काही एम सी क्यू स्वरूपाचे प्रश्न पहिला प्रश्न आपल्यासमोर आलेला आहे पहिला प्रश्न असा आहे संशोधनासाठी निवडलेला नमुना हा कशाचा भाग असतो अ सामग्रीचा ब जनसंख्येचा क समस्येचा ड अभ्यास गटाचा पर्याय पुन्हा एकदा पहा सामग्रीचा ब जनसंख्येचा क समस्येचा ड अभ्यास गटाचा या ठिकाणी करेक्ट पर्याय आहे जनसंख्येचा ब पर्याय त्या ठिकाणी करेक्ट आहे संशोधनासाठी निवडला नमुना हा जनसंख्येचा भाग असतो त्याच्यानंतर दुसरा प्रश्न भविष्य काळाशी संबंधित असलेले संशोधन कोणते अ सर्वेक्षण संशोधन ब प्रायोगिक संशोधन क ऐतिहासिक संशोधन ड व्यक्ती अभ्यास तर भविष्य काळातील संबंधित असलेलं संशोधन म्हणजे प्रायोगिक संशोधन म्हणून या ठिकाणी करेक्ट पर्याय आहे ब प्रायोगिक संशोधन त्याच्यानंतर तिसरा प्रश्न आपल्यासमोर आलेला आहे होय व नाही हे दोनच पर्याय असलेल्या प्रश्नांनी युक्त प्रश्नावलीला कोणती प्रश्नावली म्हणतात अ मुक्त प्रश्नावली ब बद्ध प्रश्नावली क मिश्रित प्रश्नावली ड पर्यायी प्रश्नावली तर या ठिकाणी करेक्ट उत्तर आहे बद्ध प्रश्नावली म्हणून ब पर्याय करेक्ट आहे होय हे पर्याय असलेल्या प्रश्नावलीला बद्ध प्रश्नावली असे म्हणतात त्याच्यानंतर चौथा प्रश्न संदर्भ साहित्य सूचीमध्ये पुस्तक किंवा ग्रंथासंदर्भात माहिती लिहिताना कोणती माहिती ही अनुक्रमे शेवटी लिहिली जाते अ प्रकाशकाचे नाव ब लेखकाचे नाव क प्रकाशनाचे वर्ष ड प्रकाशन स्थळ तर या ठिकाणी करेक्ट पर्याय आहे क प्रकाशनाचे वर्ष तुम्हाला माहिती आहे की संदर्भ सूची लिहिताना पहिल्यांदा लेखकाचं नाव आडनावानुसार लिहिलं जातं त्याच्यानंतर पुस्तकाचं नाव लिहिलं जातं नंतर प्रकाशकाचं नाव लिहिलं जातं नंतर प्रकाशन लिहि स्थळ लिहिलं जातं आणि शेवटी प्रकाशनाचं वर्ष त्या ठिकाणी लिहिलं जातं म्हणून क पर्याय करेक्ट आहे त्याच्यानंतर पाचवा प्रश्न स्वतंत्र व परतंत्र चलांमध्ये कार्यकारण संबंध प्रस्थापित करण्याच्या हेतूने पण प्रायोगिक व नियंत्रित गटामध्ये प्रयोज्यांची नियुक्ती यादृच्छी नसलेला अभ्यास म्हणजे डॅडॅश अभिकल्प होय आता इथे प्रयोगजांची नियुक्ती यादृच्छी नसते असा अभ्यास म्हणजे डॅडॅश अभिकल्प तर या ठिकाणी पर्याय हे पूर्व प्रायोगिक अभिकल्प ब विशुद्ध प्रायोगिक अभिकल्प क समतुल्य अभिकल्प ड प्राय प्रायोगिक अभिकल्प तर या ठिकाणी करेक्ट पर्याय आहे ड प्राय प्रायोगिक प्रायो अभिकल्प हा प्राय प्रायोगिक अभिकल्प जो असतो त्याच्यामध्ये त्या ठिकाणी प्रयोजांची नियुक्ती ही अदृश्य करणाने नसते प्राय प्रायोगिक अभिकल्प ड पर्याय करेक्ट आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे सहावा संख्याशास्त्रातील सहसंबंधाचा खालीलपैकी कोणता प्रकार चुकीचा आहे संख्याशास्त्रात सहसंबंधाचे मुख्य तीन प्रकार आहेत पण त्यातला खाली दिलेला कोणता प्रकार नाही आहे त्या ठिकाणी अ आहे धन सहसंबंध ब शून्य सहसंबंध क ऋण सहसंबंध ड अपूर्ण सहसंबंध तर या ठिकाणी जो प्रकार आहे ड हा अपूर्ण सहसंबंध प्रकार नाही आहे बाकी तीन प्रकार सहसंबंधाचे असतात धन सहसंबंध असतो ऋण ऋणसहसंबंध असतो शून्य सह संबंध असतो म्हणून ड पर्याय त्या ठिकाणी चुकीचा आहे त्याच्यानंतर सातवा प्रश्न बाह्यचलांच्या नियंत्रण मात्रेच्या आधारावर प्रायोगिक अभिकल्पाचे एकूण किती प्रकार पडतात अ दोन ब तीन क चार आणि ड फक्त एकच तर या ठिकाणी करेक्ट पर्याय आहे त्या ठिकाणी ब तीन तीन त्या ठिकाणी प्रकार पडतात ब तीन त्याच्यानंतर आठवा प्रश्न संशोधन प्रकल्पाची व्याप्ती व मर्यादा यांचा उल्लेख खालीलपैकी कोणत्या भागात संशोधकाने करणे आवश्यक आहे अ प्रास्ताविकात ब संबंधित साहित्याच्या परिशीलनात क संशोधनाच्या पद्धतीत ड तथ्यांच्या अर्थनिर्वाचनात तर या ठिकाणी करेक्ट पर्याय आहे प्रास्ताविकात अ पर्याय करेक्ट आहे प्रास्ताविकाच्या मध्ये शेवटी संशोधन प्रकल्पाची व्याप्ती व मर्यादा यांचा उल्लेख करणे गरज गरजेचे आहे म्हणजे प्रास्ताविक ज्यावेळेस असेल त्या प्रास्ताविक लिहिताना शेवटी संशोधन प्रकल्पाची व्याप्ती काय आहे आणि मर्यादा काय आहे याचा उल्लेख त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे त्याच्यानंतर नववा प्रश्न संशोधन सामग्रीच्या संघटनात खालीलपैकी कोणता टप्पा समाविष्ट नसतो अ संपादन ब पृथककरण क वर्गीकरण ड तालिकीकरण तर या ठिकाणी संपादन वर्गीकरण तालिकीकरण हे तिन्ही आहेत पण ब पर्याय चुकीचं आहे ब पृथककरण संघटनामध्ये संशोधन सामग्रीच्या संघटनामध्ये ही पायरी येत नाही ती पायरी नंतर येते म्हणून संपादन वर्गीकरण तालिकीकरण यांचा समावेश संघटनात होतो पृथककरणाचा होत नाही त्याच्यानंतर दहावा प्रश्न संशोधनासाठी निवडलेल्या घटकांना डॅडॅश डॅश म्हणतात पुन्हा प्रश्न वाचतो दहावा प्रश्न असा आहे संशोधनासाठी निवडलेल्या घटकांना डॅडॅश म्हणतात अ जनसंख्या ब अभ्यास गट क अभिकल्प ड न्यायादर्श तर या ठिकाणी करेक्ट उत्तर आहे ड न्यादर्श संशोधनासाठी निवडलेले जे घटक असतात त्यांना न्यादर्श असे म्हणतात तर अशा प्रकारे आज आपण कृती संशोधन ॲक्शन रिसर्च या पेपरमधील काही एम सी क्यू स्वरूपाचे प्रश्न पाहिले धन्यवाद थैंक यू, बेस्ट विशेष